Hello students, in this lecture we will have to see the concept of capillary action, the explanation of rise of liquid in a capillary tube, fall of liquid in a capillary tube and height of liquid in a capillary tube. So here concept is lecture mode. So our first point is capillary. So capillary means what? कैपिलरी रिफिल बोइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंट प्रैक्टिकल करताना 11th मध्ये बघितलेली छोटी ट्यूब असते त्याला कॅपिलरी म्हणायचं. ती दोन्ही एंडला काय असते, ओपन असते. काय असते? ओपन असते. सो डेफिनेशन ऑफ कॅपिलरी इज व्हेरी सिंपल. ए ग्लास ट्यूब हॅविंग बोर ऑफ व्हेरी स्मॉल डायमीटर. A glass tube having bore of very small diameter is called capillary. क्या करते बाद में अपन capillary. क्या करते अपन capillary. And always remember that capillary is open at both the end. Capillary का अस्ते दोनी end ला open अस्ते. क्या अस्ते? Open अस्ते. Capillary is open at both end and when the capillary tube is deep in the liquid. Suppose if we consider here is the liquid. इतने ये liquid आए container में देखो अपने capillary tube deep के लिए. And these capillary tube having bore and these bore having 1 millimeter diameter. तो diameter कितने आए? 1 millimeter. मतलब कितने बारीक है. So here, when the capillary tube deep in the liquid, there are two effects are observed. मतलब कौन-कौन से effect observed होता? First, either liquid rises in the capillary tube or liquid falls in the capillary tube. एक तर पहले केस मध्ये काय होतं, या capillary tube मध्ये liquid वर जातं किंवा आहे त्या लेवल पेक्षा खाली जातं. म्हणजे काय त्याला म्हणायचं capillary rise or capillary falls. काय म्हणतो? Capillary rise or capillary falls. Now what is mean by capillarity? What is mean by capillary action? त्याची डेफिनेशन आपण बघायची आहे. मग काय येतं? कॅपिलॅरिटी. काय वाला नेक्स्ट कन्सेप्ट? कॅपिलॅरिटी और कॅपिलरी ऍक्शन. काय म्हणायचं? कॅपिलरी ऍक्शन. सो व्हॉट इज मीन बाय कॅपिलॅरिटी और व्हॉट इज मीन बाय कॅपिलरी ऍक्शन? द राइज और फॉल ऑफ लिक्विड इन साइड द कॅपिलरी ट्यूब. म्हणजे बघा डेफिनेशन काय आहे. द राइज और फॉल ऑफ लिक्विड or fall of liquid inside the capillary tube. Inside the capillary tube. पण केव्हा? When it is deep in a liquid. जेव्हा ती लिक्विड मध्ये डीप केली जाते तेव्हा एक तर लिक्विड कॅपिलरी मध्ये राइज होतं किंवा फॉल होतं त्याला म्हणायचं कॅपिलरी ऍक्शन. काय म्हणायचं बाळांनो? कॅपिलरी ऍक्शन. सो डेफिनेशन ऑफ कॅपिलरी ऍक्शन इज व्हेरी व्हेरी सिंपल. द राइज ऑर फॉल ऑफ लिक्विड इन साइड द कॅपिलरी ट्यूब वेन इट इज डीप इन ए लिक्विड इज कॉल्ड कॅपिलरी ऍक्शन. त्याला काय म्हणायचं बाळांनो? इज कॉल्ड कॅपिलरी ऍक्शन. काय म्हणायचं? कॅपिलरी ऍक्शन. एक्झाम्पल काय आहे बाळांनो? फर्स्ट एक्झाम्पल बघितलं तर सर्वजण सकाळी अंघोळ करतात, बरोबर आहे? अंघोळ केल्यावर प्रत्येक जण पावेल युज करतो. काय युज करतो? कारण आपलं शरीर कोरडं व्हावं म्हणून. म्हणजेच काय? ती सुद्धा एक प्रकारची कॅपिलरी ऍक्शन आहे. वाय? बिकॉज टॉवेल सोक वॉटर. तर टॉवेल बघा वॉटर शोषून घेतो, पाण्याचे थेंब काय करतो? शोषून घेतो. इट इज ए कॅपिलरी ऍक्शन. त्याला काय म्हणतात बाळांनो? कॅपिलरी ऍक्शन. टॉवेल सोक्स वॉटर. टॉवेल काय करतो? वॉटरला खेचून घेतो. नेक्स्ट एक्झाम्पल काय बाळांनो? काय बरं? इंक रायजेस इन द पेन.
पेन मध्ये बघा, पेनच्या रिफिल मध्ये इंक बनले जाते, इट इज ऑल्सो ए कॅपिलरी ऍक्शन. काय बाळांनो, इंकरायझेशन इन ए पेन. अजून बेस्ट एक्झाम्पल काय बाळांनो, एकदम भारी एक्झाम्पल आहे, जेव्हा आपण पेनाने नोटबुक मध्ये लिहितो, जेव्हा मी या मार्कर पेनने बोर्ड वर लिहितो, हा माझा बोर्ड काय करतोय, इंकला काय करतोय, खेचतोय, सोक करतोय, म्हणजेच काय बाळांनो, ऍब्सॉर्ब करतोय. म्हणजेच काय येतो, इंक ऍब्सॉर्ब बाय द ब्लॉटिंग पेपर. काय येतो बाळांनो, नेक्स्ट एक्झाम्पल, इंक ऍब्सॉर्ब बाय ब्लॉटिंग पेपर. काय बाळांनो, इंक ऍब्सॉर्ब बाय ब्लॉटिंग पेपर. म्हणजेच काय बाळांनो, बघा इथे एक्झाम्पल काय येतं, अजून काय येतं, ऑइल राइजेस और ऑइल राइजेस अप थ्रू द वीक ऑफ लॅम्प. म्हणजे बघा, तुम्हाला माहिती आता ह्या गोष्टी थोड्या लॅम्प ची कन्सेप्ट कमी झाली. पूर्वी बघा, लाईट गेली की दिवा लावायचे, आजही झोपडपट्टी जिथं जिथं आहे तिथं दिवा लावतात, रॉकेलचा दिवा लावता, तेलाचा दिवा लावता, त्याला जी वात असते त्याला वीक म्हणतात. जेव्हा आपण वर वात पेटवतो तेव्हा जे ऑइल जे असते हळूहळू काय होतं, वर जातं. ही सुद्धा काय एक प्रकारची कॅपिलरी ऍक्शन. काय बाळांनो, कॅपिलरी ऍक्शन. सो ऑइल राइजेस थ्रू और ऑइल राइजेस अप थ्रू वीक ऑफ लॅम्प. काय बाळांनो, वीक ऑफ लॅम्प. दिस इज ऑल्सो एन एक्झाम्पल ऑफ कॅपिलरी ऍक्शन. काय बाळांनो, कॅपिलरी ऍक्शन. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बाळांनो, वॉटर अँड सॅप राइजेस अप एट द टॉप मोस्ट लीव्स ऑफ ट्री. वॉटर और सॅप राइजेस अप, ओके, अप टू द राइजेस अप टू द टॉप मोस्ट लीव्स, टॉप मोस्ट लीव्स ऑफ ट्री. म्हणजे बघा बाळांनो, जे झाडांचे मुळांपासून पाणी आणि जे काही मिनरल आहे ते कुठे जातात, झाडाच्या शेंड्यापर्यंत. इट इज ऑल्सो ए एक्झाम्पल ऑफ कॅपिलरी ऍक्शन. काय बाळांनो, कॅपिलरी ऍक्शन. मग आता आपल्याला बघायचे कन्सेप्ट ऑफ कॅपिलरी राइज अँड कॅपिलरी फॉल. तर आता आपण बघणार आहोत कॅपिलरी फॉल ची कन्सेप्ट बघणार आहोत. ती कन्सेप्ट बघून मग आपण पुढे जाणार आहोत कॅपिलरी राइजच्या कन्सेप्टला, आणि त्यानंतर आपण बघणार आहोत एक्सप्रेशन फॉर राइज ऑफ लिक्विड इन ए कॅपिलरी ट्यूब. सर्वात महत्वाचं एक्सप्रेशन आहे. मग आता आपली पहिली कन्सेप्ट आहे कॅपिलरी फॉल. काय बाळांनो, कॅपिलरी फॉल. मग सपोज इफ वी कन्सिडर दिस इज द बीकर, इट कंटेन ए मर्क्युरी. या मर्क्युरी असं इमॅजिन करा. काय बाळांनो, मर्क्युरी आहे. सो हियर इफ द कॅपिलरी ट्यूब डीप इन द मर्क्युरी. या मर्क्युरी मध्ये काय डीप केली बाळांनो, कॅपिलरी ट्यूब डीप केली. काय ट्यूब केली, डीप केली कॅपिलरी ट्यूब. बरोबर, इथं कॅपिलरी ट्यूब डीप केली, काही प्रॉब्लेम नाही, केली की मग आता पुढे काय. मग आता आपल्याला चार पॉइंट कन्सिडर करायचे. इमॅजिन करा की हे जिथं मर्क्युरी आहे तो मर्क्युरी इथपर्यंत गेलाय. कुठपर्यंत गेलाय कॅपिलरी मध्ये, इथपर्यंत. अगोदर समजून घ्या कन्सेप्ट. कन्सेप्ट मर्क्युरी, कधी मर्क्युरीची हाईट कॅपिलरी ट्यूब मध्ये वाढत नाही, ती कमी होते. पण आपल्याला अगोदर कन्सिडर करायचं आहे, लक्षात घ्या. सो वी विल कन्सिडर दिस इज अ बिगर कंटेनिंग मर्क्युरी अँड दी कॅपिलरी ट्यूब डीप इन द मर्क्युरी. Then we will have to consider two points A, B, C and D. लक्षात घ्या. आता इथे एक महत्वाची पॉइंट आहे, पॉइंट ए. पॉइंट ए काय बाळांनो, पॉइंट ए जस्ट अबोव द प्लेन सरफेस. काय बाळांनो, पॉइंट ए जस्ट अबोव द प्लेन सरफेस. पॉइंट ए जस्ट अबोव द प्लेन सरफेस आउटसाइड द कॅपिलरी. आउटसाइड द कॅपिलरी. बघा पॉइंट ए कुठे आहे, अबोव द प्लेन सरफेस, आणि कुठे आहे, कॅपिलरीच्या आउटसाइडला. नेक्स्ट इज द पॉइंट बी. काय बाळांनो, पॉइंट बी. पॉइंट बी कुठे आहे, जस्ट अबोव द कॉन्केव सरफेस इन साइड द कॅपिलरी. काय बाळांनो, जस्ट अबोव द
कैपिलरी। नेक्स्ट है तो पॉइंट सी, पॉइंट सी उठाए उठाए पॉइंट सी जस्ट बिलो द कॉन्केव सरफेस इनसाइड द कैपिलरी। क्या बोलानो जस्ट बिलो दी कॉन्केव सरफेस इनसाइड कैपिलरी, इनसाइड कैपिलरी। एंड पॉइंट डी आता काय बघायचं मला आपल्याला, पॉइंट डी कुठे आहे मानलो जस्ट बिलो द प्लेन सरफेस इनसाइड द लिक्विड बट आउटसाइड द कॅपिलरी। इनसाइड द मर्क्युरी आहे पॉइंट डी, प्लेन सरफेसच्या खाली आहे पण कॅपिलरीचे कुठे आहे बाजूला आहे, म्हणून काय येतं जस्ट बिलो द प्लेन सरफेस, जस्ट बिलो द प्लेन सरफेस, जस्ट बिलो द प्लेन सरफेस इनसाइड लिक्विड बट आउटसाइड द कैपिलरी, बट आउटसाइड द कैपिलरी, आउटसाइड द कैपिलरी। तो असे चार पॉइंट्स आहेत, पॉइंट ए जस्ट अबोव द प्लेन सरफेस आउटसाइड द कैपिलरी, पॉइंट बी जस्ट अबोव द कॉन्केव सरफेस इनसाइड द कैपिलरी, पॉइंट सी जस्ट बिलो द कॉन्केव सरफेस इनसाइड द कैपिलरी, पॉइंट डी जस्ट बिलो द प्लेन सरफेस इनसाइड द लिक्विड बट आउटसाइड द कैपिलरी। मग आता आपण हे शिकलो, मग यात काय शिकायचं बघणार आता आपल्याला पुढे, मग आता बघूया लेट काय बघायचं, मग लेट लेट पी ए कॉमा पी बी कॉमा पी सी एंड कॉमा पी डी बी द प्रेशर, बी द प्रेशर एट पॉइंट ए बी सी एंड डी रिस्पेक्टिवली। काय बघानो एंड डी रिस्पेक्टिवली, बघा पॉइंट ए ला प्रेशर पी ए आहे, पॉइंट बी ला प्रेशर पी बी आहे, पॉइंट सी ला प्रेशर पी सी आहे, पॉइंट डी ला प्रेशर पी डी आहे, असा या स्टेटमेंटचा मीनिंग आहे। सो ऑलवेज रिमेंबर दॅट इथं सरफेस कसा आहे बघानो कॉन्केव, बरोबर आहे, म्हणजे नीट बघा सरफेस आपल्या मनावर आहे कसा कन्सिडर करायचा, टॉप मोस्ट ने कन्सिडर केला तर कॉन्केव आहे, आणि लोअर मोस्ट ने कन्सिडर टॉप मोस्ट ने कन्सिडर केला तर कॉन्वेक्स आहे, टॉप मोस्ट कॉन्वेक्स म्हणता येतं त्याला, आणि लोअर ने कन्सिडर केलं तर लोअर मोस्ट कॉन्केव। मग बघा इथं काय प्रेशर ऍट कॉन्केव साइड इज ग्रेटर दॅन प्रेशर ऍट कॉन्वेक्स साइड, कारण हा सरफेस असा आहे याचा अर्थ इथला प्रेशर जास्त आहे आणि इथला कमी, म्हणजेच काय ना प्रेशर ऍट कॉन्केव साइड, कॉन्केव साइड इज ग्रेटर दॅन प्रेशर ऍट कॉन्वेक्स साइड, प्रेशर ऍट कॉन्वेक्स साइड म्हणजे काय बघानो पीसी इज ग्रेटर दॅन पीबी, काय बघानो पीसी इज ग्रेटर दॅन पीबी, म्हणजे प्रेशर ऍट पॉइंट सी हा कसा आहे ग्रेटर आहे प्रेशर ऍट पॉइंट बी पेक्षा, मान्य काही प्रॉब्लेम नाही आपल्याला, काहीच विषय नाही, पुढे बघूया आपण। हिअर पॉइंट ए अँड बी आर ऍट सेम लेवल, पॉइंट ए अँड बी आर ऍट सेम लेवल, हे कुठे बघानो सेम लेवलला आहे, इन द एअर, ते कुठे आहे एअर मध्ये आहे, म्हणजे प्रेशर ऍट पॉइंट ए इक्वल टू प्रेशर ऍट पॉइंट बी इक्वल टू व्हॉट ऍटमॉस्फेरिक प्रेशर, कोणता प्रेशर बघानो ऍटमॉस्फेरिक प्रेशर, म्हणजे इथं हॉरिझॉन्टल लेवलला असल्यामुळे इथं प्रेशर काय आहे सेम आहे। पण आता अजून एक ऑप्शन होत आहे द प्लेन सरफेस, सो पॉइंट ए अँड डी द प्लेन सरफेस लाईज इन बिटवीन पॉइंट ए अँड डी, पॉइंट ए अँड डी च्या मध्ये जो सरफेस आहे तो कसा आहे प्लेन सरफेस आहे, म्हणजेच प्रेशर ऍट पॉइंट ए अँड प्रेशर ऍट पॉइंट डी हा सुद्धा काय आहे सेम आहे, प्रेशर ऍट पॉइंट ए इक्वल टू प्रेशर ऍट पॉइंट डी, म्हणजे बघा एक ऑप्शन काय झालं प्रेशर ए ला सेम आहे डी ला सेम आहे आणि बी ला सेम आहे पण सी ला काय जास्त आहे, म्हणजेच याचा अर्थ काय होतो बघा प्रेशर ऍट पॉइंट ए इक्वल टू प्रेशर ऍट पॉइंट डी, काय बघानो प्रेशर ऍट पॉइंट डी, म्हणजेच काय झालं प्रेशर ऍट पॉइंट डी इज ग्रेटर इज, आता बघा ए बी सी ला प्रेशर कसा आहे ए बी डी या तिन्ही पॉइंटला प्रेशर सारखा आहे पण सी ला कसा आहे जास्त आहे, म्हणजे प्रेशर ऍट पॉइंट सी इज ग्रेटर दॅन प्रेशर ऍट पॉइंट डी,
इतना प्रेशर जास्त है. मैं इन ऑर्डर टू मेंटेन द प्रेशर एट हॉरिजॉन्टल लेवल, इन ऑर्डर टू मेंटेन द प्रेशर एट हॉरिजॉन्टल लेवल द लिक्विड फॉल्स, म्हणजे इतना प्रेशर काय होणार आहे आता कमी होणार आहे. इतना प्रेशर कमी झाला म्हणजे इतना प्रेशर काय होणार आहे वाढणार. प्रेशर डी ए आणि बी ला प्रेशर वाढेल, प्रेशर वाढेल म्हणजे सी ला काय होईल कमी होईल. म्हणजेच काय आले, इन ऑर्डर टू मेंटेन द प्रेशर एट पॉइंट सी लिक्विड फॉल्स और मर्क्यूरी फॉल्स इन साइड द कैपिलरी ट्यूब. म्हणजे काय बाळांनो, इन ऑर्डर टू मेंटेन प्रेशर एट सेम लेवल द लिक्विड मर्क्यूरी द मर्क्यूरी फॉल्स इनसाइड द कैपिलरी ट्यूब. म्हणजे बघा बाळांनो काय आहे, म्हणून बघा ही जी लेवल आहे ती काय होते बाळांनो, खाली येते. काय येते, खाली येते. म्हणजे इथं काय झालं, कॅपिलरी फॉल झालं. काय झालं, कॅपिलरी फॉल ची कन्सेप्ट झाली. आता नेक्स्ट पॉइंट आपण बघणार आहोत, कॅपिलरी राइज. आपण बघणार आहे बाळांनो कॅपिलरी राइज.